वंचित बहुजन आघाड़ी द्वारा मनुस्मृति दहन दिवस के उपलक्ष्य में स्त्री मुक्ति दिन परिषद का आयोजन नागपुर स्थित कस्तूरचंद पार्क में किया गया, जहां पार्टी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर भी मौजूद थे, जहां उन्होंने मौजूद जनता को संबोधित करते हुए संविधान रक्षा की अपील की है। 24 नंतर एक 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 करत खादल्या जातील आणि शिरलेला कोणीच उडणार नाही अशी परिस्थिती आहे। त्याचा जी काही नवीन व्यवस्था आहे ती काही आजची नाही आहे। जे नागपूरमध्ये आपण बसलोय त्यांनी असणारा 50 साली सांगितलं की हे संविधान आम्ही मान्य करणार नाही, आम्हाला संधी मिळू द्या, आम्ही हे संविधान उलटून दाखल्याशिवाय राहणार नाही ही घोषणा केलेली आहे। आणि संधी आल्यानंतर कोण उलटून दाखणार नाही, कारण का पुन्हा वर्चस्वाचा महामार्गचा मोकळा होतो। आणि मग ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी या ठिकाणी सिंबॉलिकली असलेला महाडमध्ये दहन केला आणि सांगितलं की आम्ही जाळून टाकली याचा राग केलेला आहे, ती व्यवस्था पुन्हा जिवंत होऊ द्यायची का हा खरा प्रश्न तुमच्याकडे आहे हे लक्षात घ्या। तेव्हा आलतू फालतू चर्चा ज्या चाललेल्या आहेत त्या पहिल्यांदा बंद करा।